सन्माननीय प्रकाश चौगुले यांचं थोड्याच वेळ आगमन होईल आमच्या व्यासपीठावर आणि निश्चित आमच्या आयोजकांच्या वतीने एवन जोडीच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करू व्यासपीठावर. कुणाल तारेकर भरपूर वेळ घेतला कुणाल, आपण लवकरात लवकर या. अगला मॅच गावदेवी वेले बनाम आगासन केजू मुंडे टीम, जिसमें केजू मुंडे खेलते हैं. लेकिन देखना है कि वेले की टीम भी बहुत ज़बरदस्त फॉर्म में चल रही है और यश पाटिल उर्फ यष्ट्या को हम देखने वाले हैं. विजेंद्र अब एक से बढ़कर एक खिलाड़ी. बहरहाल चलते हैं इस मैच की तरफ. तमाम मान्यवर का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं क्रिकेट का अद्भुत अनोखा शो. 2022 में 31 बाइक एवन जोड़ी नीलेश पाटिल शुकेट डाकी की देन. 9 कदम दुनिया से आगे ये शो चलता हुआ. खेल की शुरुआत होती हुई केंद्रीय राज्य मंत्री चषक की खूबसूरत शाम में आप सभी का स्वागत. मेरे साथ अजय गरत जुड़ चुके हैं. रिमाइंड यू वडू नौगर वन द टॉस एंड द इलेक्टेड फील्ड फर्स्ट इनवाइट. प्रतीक पाटिल एंड प्रणव पाटिल कुणाल तारेकर इथे उपस्थित आहेत. आपण इथे मानमॅचा अवॉर्ड देत आहोत. तर प्रकाश चौगुले यांच्या माध्यमातून सुद्धा आपण निश्चित आपण बघतोय की त्यांचं इथे आगमन इथे होणार आहे. आपण त्यांचं स्वागत करूया कारण आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय म्हणजे टायटल सॉन्ग या स्पर्धेमध्ये जेवढे आपण शीर्षक गीत आपल्याला ऐकायला मिळतात त्या सर्व गाण्यांचे गायक आमचे प्रकाश चौगुले यांचं इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे व्यासपीठावर. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. आपण कुणालला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देऊया आणि मी मी व्यासपीठावर सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेबांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण त्याला कॅप द्यायची आहे कुणाल तारेकरला. मॅन ऑफ द मॅच कुणाल तारेकर या संघाचा संघनायक म्हणून सुद्धा काम पाहतोय टीम पारगाव आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू कुणाल तारेकर. त्यानंतर मी हरेश भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान चिन्ह द्यायचं आहे या स्पर्धेची आठवण. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन कुणाल. त्यानंतर मी विश्वनाथ शेठ मस्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे मेडल त्याला आपण प्रदान करायचं आहे कुणाल तारेकरला. Here goes Ujwal Gaurav. Mrs. Tapping dead ball signal from umpire Jay Pawar. त्यानंतर मी संदीप पाटील यांना सुद्धा विनंती करेन की आपल्या शुभस्थ आपण ती फळांची टोकरी सुद्धा कुणाला द्यायची आहे आणि अप्रतिम घड्याळ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते रायगड असोसिएशनच्या संस्थापक रवींद्रदादा भोईर यांच्या शुभस्थ मी देत आहोत. अभिनंदन कुणाल सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व मान्यवरांचे आभार. आपण वळूया लगेचच आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पण त्या अगोदर निश्चित आव्हान सर उल्लेख करेन कमलाकर ठाणगे पिंबळासचे, त्यानंतर नरेंद्र पाटील वडूनवगरचे, महेश चौगुले वडूनवगरचे आणि त्याचबरोबर बंड्याबाई सुद्धा वडूनवगरचे जे मात्र खूप मोठ्या प्रमाणात इथे मात्र आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आले स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसाद सर. वन विदाऊट लॉस प्रतीक लूज बॉटम अँड पुश square of the upside the fast and furious bowler
उज्जवल गुरु ओपन द बॉलिंग अटैक फ्रॉम वडू नौकर. हियर ही गो लॉन्ग रन अप टू द विकेट नाउ चार्जिंग फ्रॉम हियर फेसिंग हिम बैट्समैन प्रणव पाटिल. बसो प्रणव ब्यूटी ब्यूटी एज ऑफ द बैट रोल इज इन द फ्लाई स्लिप टू विदाउट लॉस. आमचे एवन जोडीचे आमचे एवन गायक प्रकाशजी चौगुले यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन गायक प्रकाशजी चौगुले आपल्याला सन्मानपूर्वक या व्यासपीठावर आमंत्रित करतायत. आमची एवन जोडी सुखेजी डाकी आणि निलेशजी पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मोरे सर. दिस टाइम वन्स मोर कवर्स इज दिस टाइम लूज बॉटम एंड पुश टू मिड ऑन एंड विद द स्ट्रोक बॅट्समॅन थ्रू फॉर वन रन्स कमिंग इन फॉर्म ऑफ सिंगल अँड थ्री विदाउट लॉस टीम जयदुर्गा रोहिंजन बी. अगदी पहिल्या बॉलपासून गोलंदाज चांगल्या रिदममध्ये पाहायला मिळत आहे. उज्ज्वल मोठे फटके खेळण्याची अजिबात मुभा देत नाही आहे. वंडरफुल टेलिकास्ट कम्स टू यू फ्रॉम जी टी सी. हियर गोज उज्ज्वल बोस टू प्रणव हिट्स इन द एयर कुड बी कॉट मेन अंडर इट ग्रीश इज देयर एंड फाइनली प्रणव पाटिल ऑन हिज वे. मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन गायक प्रकाशजी चौगुले यांना विनंती असेल आमच्या सुखेजी डाकी आणि निलेशजी पाटील याने आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. न्यू बॅट्समॅन इन सूरज मात्रे बट दिस इज द शेकी स्टार्ट हियर फ्रॉम टीम रोहिंजन बी. निराशाजनक सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाजी फार चांगल्या लाईन आणि लेंथवर केली आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उज्ज्वल पाटीलनं उज्ज्वल गुरवने आणि त्यामुळेच त्याला यश देखील प्राप्त झालंय. चार चेंडू फेकून झालेत धावसंख्या फक्त 3 धावा. हियर गोज उज्ज्वल बॉल दिस टाइम गोज इज बॅक फुट फोर्सिंग दॅट बॉल इक्वली स्टॉप ॲट मिड ऑन अँड देअर वेर बी नो रन. आय थिंक इट हॅज बीन अ व्हेरी व्हेरी टायडी बॉलिंग फ्रॉम उज्ज्वल ग्रो. खूप चांगली फिल्डिंग मिडॉनला खेळाडू अतिशय दक्ष. दिनेश चोगले इज द कॅप्टन वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅप्टन चॅलेंज ज्युनियर एक्सप्रेस अँड वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. हियर गोज उज्ज्वल बॉल दिस टाइम बॉल इज अ बलून इन द एयर उज्ज्वल अंडर इट मॅग्निफिसंट टेकन लास्ट वन वॉज अ स्कायर अँड आय थिंक वन्स मोर उज्ज्वल ग्रो डिलायटेड देअर. अजय वडूनौकर वन द टॉस दे आर इलेक्टेड फील्ड फर्स्ट बट आफ्टर फर्स्ट ओवर द राईट डिसिजन फ्रॉम कॅप्टन बिकॉज द अपोजिशन इज स्ट्रगल हियर 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत उज्ज्वलनं. खरं तर कॅप्टनला भरपूर विश्वास होता फ्रंटलाईन गोलंदाज उज्ज्वलवर आणि ते बऱ्याचदा आपण पाहिलेलं देखील आहे. त्याने ते करून दाखवले पॉवरप्लेच्या षटकामध्ये कित्येकदा चांगली सुरुवात करून दिली आहे. एकदा तुम्हाला आठवत असेल सिटी क्रिकेटमध्ये सामन्याच्या पहिल्याच 3 चेंडूंवर 3 गडी बाद केले होते. वकी स्पोर्ट्स मापोली संघाच्या विरोधात प्रार्थना स्पोर्ट्सकडून खेळत असताना परशुराम टावरे स्टेडियममध्ये तो देखील एक मोठा विक्रम ह्या गोलंदाजाच्या नावावर आहे. यस खेल की शुरुआत होती भी एक ओवर 3 रन और 2 विकेट. एक अतिशय खुश खबर आनंदाची खुश खबर खास फलंदाजांसाठी इथे दिलेली आहे आमचे लाडके गायक प्रकाशजी चौगुले यांनी. तर ती खुश खबर अशी आहे स्वर्गीय लीलाबाई वासुदेव मडवी यांच्या स्मरणार्थ जो कोणी खेळाडू 5 तारखेपर्यंत फायनलपर्यंत जो कोणी खेळाडू जर या स्पर्धेत शतक ठोकेल त्याला रोख रक्कम
21,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक त्यांच्या स्मरणार्थ प्रकाश चौगुले जे प्रसिद्ध गायक आहेत आणि एवन जोडीचे एवन गायक आहेत त्यांच्याकडून हे 21 रुपयाचं आर्थिक पारितोषिक जाहीर केलं जाते. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. बिल्कुल, देखना है कि कोई शतक लगता है कि नहीं. BC4 सिटी क्रिकेट में बाली ट्रॉफी 2017 में अहमद बलेरे ने 28 गेंदों पे शतक लगाया था. खेल की शुरुआत होती भी दूर वाले छोर से गिरीश पाटिल. ओ बढ़िया गेंद विकेटों में थी. कोयबा थ्रो और बैट्समैन आउट. कपिल पाटील साहेबांचा साहेबांनी आमचा घेतले वसा समजदारीचा. बढ़िया निर्णय अंपायर जय पवार का. और सूरज मात्रे गोल्डन डक पे आउट हुए. कोई गेंद का सामना नहीं किया. कभी कभी ऐसा खेलने पे अजय मुझे लगता है कि खाया पिया कुछ नहीं, 12 आने का ग्लास तोड़ के आए. फार मोठे नुकसान. आधी दोन गडी पहिल्या षटकामध्ये त्यांनी गमावलेत आणि अशा प्रकारची छोटी धाव घेण्याची आवश्यकता नव्हती मला तरी असं वाटतंय. पण फलंदाजांनी तेथे तो विचार केला, धाव घेण्याचं ठरवलं त्यांनी. मात्र कौतुक करावं तेवढं कमी असेल गोलंदाज गिरीशचं. एक जबरदस्त ॲथलीट आहे. चेंडू टाकल्या रिलीज केल्यानंतर लगेच तो वेगानं धावत पुढेच गेला आणि लगेच चेंडू हातात घेतल्यानंतर अंडरआर्म फेक केली, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद, 3 धावांवर 3 गडी बाद झालेत. नाजूक अवस्था आहे या मॅचमध्ये. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन बी संघाची. रोहिंजन बी की नाजूक स्थिती. अभी अभी आंबिवली से वडू नौगर फायनल जीत के आई है. उनका हौसला बुलंद है. और गेंदबाजी देखिए गिरीश को, गिरीश पाटिल को देख के हेनरी ओलंगिया की याद ताज़ा होती हुई जिम्बाब्वे के. इस मरतबा लॉन्ग वे शफल विकटों के ऊपर से चली गई. सवाल पूछा अंपायर अजीम अब्दुल्ले, टच से मस नहीं. थैंक यू. तर आमच्या गायक प्रकाश चौगुले साहेबांनी एक प्रेरणा दिली आमच्या हरेश भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि सूर्यकांजी पाटील आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते. तर शतक मारणाऱ्या खेळाडूसाठी त्यांच्याकडून संयुक्तरित्या 51,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. 5 तारखेपर्यंत जो खेळाडू शतक ठोकेल त्याला 51,000 रुपये सूर्यकांतजी पाटील आणि हरेशजी भोईर यांच्याकडून आणि आमचे गायक प्रकाश चौगुले यांच्याकडून 21,000 रुपये. म्हणजे टोटल जर आपण राशी पाहिली तर तब्बल 72,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूसाठी. जितेश पाटीलने स्वीप कर दिया. वहां पर गेंद लॉन्ग लेग और वाइडिश फाइन लेग के बीच में 4 रन. आणि ह्या सामन्यातील हा पहिला कमजोर चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता, त्याचा योग्य वापर केलाय फलंदाजाने, योग्य फायदा उठवलाय. डीपमध्ये तिकडे कुठलाही फिल्डर नव्हता. अजूनही पॉवर प्ले सुरू आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यात. यस, वहां पे तमाम सीनियर जो खिलाडी आहे वो कुछ कहते भाई. डीप मिड विकेट पे तालुका क्रिकेट के सबसे अच्छे फिल्डर केतन पाटिल. बोल लेकिन नो बॉल. ये रहता है जब आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले. चूक घडली आहे, चूक घडली आहे गिरीश पाटील कडून. खूप जास्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न कदाचित त्याने केला असावा आणि तसाही तो वेगवान गोलंदाज आहे. जास्त जोर लावण्याच्या नादात बऱ्याचदा वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत हे घडतं, ओव्हर स्टेपिंग होते. यस, देखना चाहेंगे हम रिप्ले में साइड कैमरे से. कल भी एक अच्छा निर्णय दिया था देर रात जब मनोज भुईर ने ओवर स्टैपिंग किया था. ये देखिए क्या गजब की अंपायरिंग अजीम अब्दुल्ले. एक्सलेंट टेलीकास्ट, एक्सलेंट अंपायरिंग. कल भी इसी तरह मनोज भुईर को उन्होंने दिया था, रिप्ले दिखाया गया था. अजीम अब्दुल्ले वाह वाह करा ले. इस मरतबा गेंद को लिफ्ट कर दिया है. पहले बाउंस पर 4 रन. ही जी सर्व गाणी आहेत ते आमचे प्रकाश जे चौगुले आणि आमच्या सोनाताई भोईर या सर्वांनी गायलेली आहेत, रचलेली आहेत, संगीतबद्ध केलेले आहेत आणि तेच आमचे गायक, लाडके गायक, आमच्या एवन जोडीचे एवन गायक प्रकाश जी चौगुले यांनी अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूसाठी स्वर्गीय लीलाबाई वासुदेव मडवी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम
एकवीसशे रुपयाचं आर्थिक पारितोषिक जाहीर केलंय. 5 तारखेपर्यंत जो अर्धशतक ठोकेल त्याला 2100 रुपयाचं आर्थिक पारितोषिक त्यांच्याकडून. फ्रेट बॉलचा चांगला फायदा उचलला आहे फलंदाज जितेश पाटीलनं. हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. प्लेसमेंट चांगलं होतं. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्यातून बॉल काढला गिरीश. इस मर्दबा खड़े खड़े खेल दिया है. पीछे खिलाड़ी मौका भी दिया और छक्का भी दिया. काही जबरदस्त फटका. पूर्णपणे हाफवाली तर नव्हती आणि जसा तुम्ही उल्लेख केला खडे खडेच त्याने लॉफ्ट केला होता. टायमिंग अफलातून होतं मात्र तरी देखील संधी निर्माण झाली होती. डिफिकल्ट कॅच जरूर होती परंतु चूक घडली त्या ठिकाणी. बराच आतमध्ये फिल्डर होता परंतु हातातून बॉल निसटला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला षटकार या सामन्यातील पाहायला मिळतोय. रोहिंजन बीज संघाची धावसंख्या आता 18 जाऊन पोहोचली आहे आणि चुकीला माफी नाही. इस मर्दबा खींच के मारा. एलिव्हेशन नाही आहे. पीछे से तालुका क्रिकेट के बेस्ट फील्डर लेकिन आज कैच उनसे भी गिर गया है केतन पाटिल. मुझे तो लगता है कि जो ये बैट्समैन है लोग हाथों की लकीरों में नसीब देखते हैं. ये तो अपने माथे पे लक लगा के आए जितेश पाटिल. नशीबवान ठरतोय. नशिबाशी कदाचित त्याने हात मिळवणी केलेली असावी घरातून निघताना. 20 रन 3 विकेट 2 ओव्हर की समाप्ती के बाद आज दोस्तों मराठी भाषा दिवस है. तमाम महाराष्ट्र के लोगों को, तमाम देश के लोगों को, देश के बाहर जो लोग मराठी बोलते हैं, जो लोग मराठी सुनते हैं, जो लोग मराठी समझते हैं, सभी को हार्दिक शुभकामनाएं. और इस शुभ अवसर पर रायगढ़ क्रिकेटर समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष कमेंटेटर संदीप पाटिल हैं, सलाहकार रविंद्र भुईर हैं, युवा सेना तालुका प्रमुख कल्याण विश्वनाथ मस्कर साहब हैं. खासतौर से हमारे कॉमेंटेटर संदीप पाटिल का बहुत ज्यादा हार्दिक स्वागत. केतन पाटिलला तुम्ही पाहत आहात स्क्रीन वर. खरं तर आश्चर्याचा धक्का क्रिकेट रसिकांना बसला असेल की केतनच्या हातातून झेल निसटलाय. परंतु डिफिकल्ट कॅच ही देखील होती. दोन्ही झेल डिफिकल्ट होते पण केतनने जे स्टँडर्ड सेट केलेले आहेत त्यामुळेच कदाचित क्रिकेट रसिकांना हा आश्चर्याचा धक्का बसला असेल की केतनच्या हातातून झेल कसा निसटू शकतो. यस बिलकुल सही का आपने. कुमार पाटील हमारे कॉमेंट्री बॉक्स में स्वागत है आपका. 2 ओव्हर की समाप्ति. रन बने 20 विकेट गिरी है 3. आप देख रहे हैं क्रिकेट का अद्भुत शो. केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत. क्या रात है. इस रात की खूबसूरती और बढ़ती भी इस मैच से. नवीन षटकाला प्रारंभ करेल उज्ज्वल गुरव. दुसरं षटक असणारे उज्ज्वलचं. चांगली गोलंदाजी. स्टार्ट काय जबरदस्त केलाय त्याने. 3 धावा देत 2 गडी बाद केले पहिल्या षटकामध्ये. पटकी भी गेंद बॅकफुट पे गए. फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑन पे. 1 रन. केतन मौजूद थे. ये नहीं भूलना चाहिए कि नवगढ़ के पास जो बल्लेबाज है कम से कम 7 बैट्समैन जो किसी भी मैच का पासा पलट सकते. लेकिन अब देखना है कि जो टीम है रोहिंजन वो कितने रन बनाती. देखना है कि यहाँ पे बल्लेबाज रिस्क लेते हैं या नहीं. रिस्की बॉयज और बंड्या मैच को यूट्यूब पे देख रहे हैं उनका भी स्वागत. इस मर्तबा इनसाइड आउट की कोशिश. गेंद आसमान में. कैच नंबर 4 छूटा है और ऐसे लग रहा है कि रात के खाने की चिकनाई वडू नौगर के जो फील्डर्स है उनके हाथों में रहेगी. काही वेगळे डायलॉग्स देखील तुमच्या असतात. जेल तेल ते जरी कह सकते हैं कि मैं अक्सर कहता हूं आप बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले. क्या बात है. केशात जेल आणि हातात तेल. केसांत. आज जागतिक मराठी राजभाषा दिन आहे. सर्वांना एकदा हार्दिक शुभेच्छा. अच्छी गेंद आगे रखा था विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास. ये लेंथ अच्छी थी. गोलंदाजी तर पहिल्या बॉलपासून खूप चांगल्या लेंथ आणि लाईनवर करण्यात आलेली आहे. फलंदाजाला असं वाटलं की बॉल भरपूर आतमध्ये येईल इनकटर असेल परंतु नाही. चंडूने लाईन हेल्ड केली. और आपने देखा के गावदेवी वेले एक कॅप्टन और आगासन केजू मुंडे के एक्शन में देखेंगे
दोनों कैप्टन को लास्ट ऑफिशियल कॉल टॉस के लिए जुड़ जाना है। फिर खड़े खड़े खेले, पांव नहीं चले। अंपायर जय पवार का वाइट का इशारा। जय पवार का भी अजब अंदाज है, जब वाइट देते हैं तो ऐसा लगता है कि कोई खिड़कियों के पर्दों को खोल रहा हूं। जय पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचं पंचांचं पॅनल हे जात असतं। इसलिए तो मैं कहता हूँ कि अंपायरिंग में जय पवार, कॉमेंट्री में सुनील पवार, क्रिकेट में भावेश पवार और फिल्मों में ललिता पवार नचाते रहते हैं। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है क्या गेंद मैदान के बाहर? नहीं, कैच नंबर 5 छूटा हुआ, पांचवा कैच छूटा है। क्या चल रहा है मैदान में, क्या चल रहा है? ऐसे लग रहा है कि कैच लेने का मूड ही नहीं है वडू नौकर के खिलाड़ियों का। देखिए अजय करत, क्रिकेट में मूड आपका चाहिए। भले से भाग्यश्री ने मैंने प्यार किया, मैं कह दिया हूँ कि मूड नहीं है। पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं होतं अंजूर संघाच्या खेळाडूंनी देखील अशा प्रकारच्या चुका केल्या होत्या। गावदेवी अंजूर संघाच्या खेळाडूंनी भरपूर झेल त्यांनी देखील ड्रॉप केले होते आणि त्याचा फटका त्यांना बसला होता त्या मॅचमध्ये। कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, नहीं रोक पाएंगे और गेंद ना काउ कॉर्नर से जाते हुए 4 रन। तर नक्कीच या स्पर्धेसाठी आपण जे विविध स्टँड्स पाहतोय, आकर्षक बॅनर्स पाहतोय, ही जी सजावट पाहतोय, हे सर्व करणारे आमचे सुजित डिजिटल यांचं आमच्या एवन जोडीच्या बद्दल खूप चांगलं प्रेम आहे, सुरेचे आहेत आणि कुठलंही कार्य असू द्या, कुठलंही काम असू द्या, आमच्या एवन जोडीला प्राधान्य देऊन ते नेहमीच पूर्ण करत असतात। त्याबद्दल सुजित डिजिटल यांचं आम्ही एवन जोडीच्या वतीनं विशेष कौतुक आणि विशेष अभिनंदन करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। खूप चांगला फटका, पावलांचा वापर करत असताना फ्रंटफुटला येत हा पोलचा वापर केलाय। चंडूवर योग्य नजर होती शेवटपर्यंत आणि त्यामुळेच चांगलं टायमिंग साधता आलं, प्लेसमेंट देखील तेवढं छान होतं। बोल, बेल्स क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा। विद्युत रोशनाई तो उजळते नाही क्रिकेट, ओ तुके जाकी नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, आजकाल कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, आजकाल कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, आजकाल कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान। आपको लगता है कि आपने आपको हिमसेल्फ यॉर्क किया था वहां पर बॅट्समॅन ने? मी देखील तेच बोलणार होतो, पुढे सरसावला आणि पहा स्वतःला यॉर्क करून घेतलंय, चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली, चेंडूच्या लाईनच्या वर बॅट फिरवली आणि चेंडू बॅटच्या खालून निघून गेलाय। एस्टेनना धडक देत असताना तिसरा फलंदाज बाद केलाय या सामन्यामध्ये उज्ज्वलनं, अप्रतिम गोलंदाजी, त्याचा स्पेल समाप्त झालाय। 2 षटकांमध्ये 12 धावा देत 3 गडी बाद केले, 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 4-29। हिमसेल्फ यॉर्क का उदाहरण आपको चाहिए तो पहला आयपीएल का फायनल देखिए, राजस्थान रॉयल के वॉटसन मुरलीधरन की गेंद पे जो हिमसेल्फ यॉर्क हुए थे वो उस आयपीएल की बेहतरीन गेंद थी। खोलवर टप्प्याचे चेंडू जेव्हा टाकले जातात तेव्हा बऱ्याचदा अशा गोष्टी घडत असतात, फलंदाज पुढे सरसावून खेळण्याच्या नादात स्वतःला यॉर्क करून घेत असतात। क्रिकेटचा पार्ट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतच असतात बऱ्याचदा आपण पाहतोय, परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 आहे। मला असं वाटतं की धावसंख्या एवढी वाईट नाही आहे, परंतु 4 गडी बाद झालेत। तर एक दुःखद घटना शहापूर तालुक्यामधील आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये, संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या परिवारामध्ये घडलेली आहे। काशिनाथजी भाकरे भारतीय जनता पार्टीसाठी खूप वर्ष त्यांनी झटत सेवा दिली, त्यांनी कार्य अविरत ठेवलं होतं, मात्र त्यांची आज प्राणज्योत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मावळली। भारतीय जनता पार्टीचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते, त्यांना या संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याकडून, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांच्या परिवाराकडून आणि ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या परिवाराकडून, भिवंडी तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या परिवाराकडून आणि आमच्या एवन जोडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। खेल की शुरुआत
और लग रहा था 5 कैचेस जब आपने छोड़े तो उसका कुछ भुगतान तो रहेगा, लेकिन ये भुगतान कहाँ तक जाता है आइए सुनते। पिछले मैच में रन नहीं बन रहे 2 मैच से, और कहीं ना कहीं पिछले 5 दिनों से थोड़ा पिच में उछाल कम हुआ है। म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये आपण काय पाहिलं, तर जे क्षेत्ररक्षक आहेत वडुनगर संघाचे ते दयाळू आहेत, मात्र फलंदाज अति दयाळू पाहायला मिळाले। 4 फलंदाज बाद झालेत 29 धावा धावफलकावर। चौथ्या षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज धीरज दुमाळे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे। नवीन बॅटर वैभव पाटील मैदानात आलाय। विक्रम पाटील नुकताच बाद झालाय 7 धावांचं योगदान दिल्यानंतर। जितेश पाटील आणि वैभवची जोडी आता खेळपट्टीवर। लॉफ्ट करायचा होता, एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये, वाइड ऑफ लॉन्ग ऑन फील्डर तैनात, डीपमध्ये सिंगल मिळते त्या ठिकाणी फलंदाजाला। इथे एक पार्टनरशिप हवी आहे जयदुर्गा रोहिणजण बी संघाला, आणि तसाही क्रिकेटचा जो खेळ आहे सिद्दीकजी पार्टनरशिप्सचा खेळ आहे। क्रिकेट क्या जिंदगी भी तो पार्टनर के सारे ही चलती। ॲब्सोल्युटली ट्रू। शॉटअम्पोल जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त दिशा दाखवली होती बॉलला। डीप स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात होता गिरीश। आणखी एक सिंगल घेत असताना फलंदाज, या सिंगलनं स्वतःचा अकाउंट ओपन केलं आहे वैभवनं। जितेश पाटीलनं खूप चांगली बॅटिंग केली आहे, त्याला देखील नशिबाची साथ मिळाली आहे। एक षटकार 2 चौकारांच्या मदतीनं 18 धावांचं योगदान देऊन तो खेळतो आहे, फक्त 8 चेंडूंचा सामना केला आहे, मात्र इतर फलंदाजांची त्याला देखील साथ हवी आहे। त्याचा देखील आता इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय, फास्ट अँड फ्युरियस बॉल। आइए देखते हैं किस तरह से अराउंड लेग्स डंडा गया सैर करने। ये देखिए अजय, एक बात है कि क्रिकेट में कहा जाता है अच्छा बैट्समैन हुआ है जिसको पता है उसका ऑफिस टाइम कहाँ है, लेकिन टेनिस क्रिकेट में बहुत ज़्यादा बैट्समैन अराउंड ही लेग्स आउट होते हैं, तो उनको पता रहना चाहिए कि उनका लेग स्टंप भी कहाँ है। असं तुम्ही म्हणू शकाल, परंतु जे पहिल्यांदा तुम्ही आधी सांगितलं की ऑफ स्टंप तुम्हाला माहिती पाहिजे, ऑफ स्टंप माहिती असेल तर तुम्हाला तुमचा मिडल आणि लेग स्टंप देखील समजणार आहे। देखिए विकेट हॅट्रिक के लिए एवन जोड़ी की तरफ से 3,000 रुपये का इनाम है, लेजेंड एवन जोड़ी, निलेश पाटील शुकेट डाकी। ये उत्साह बढ़ाने के लिए, ये इनकरेज करने के लिए दिया जा रहा है। फार भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाती आहे धीरज धुमाळीच्या माध्यमातून, त्याला मिळणार आहे पहिलं यश। निम्मा संघ गारत झालाय 31 धावा धावफलकावर। नवीन बॅटर सुशांत धरून खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल स्वेअर आहे उजव्याष्टीच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा, धावसंख्येत थोडी भर पडते 32 धावा धावफलकावर। सुशांत आणि वैभव आता खेळपट्टीवर आहेत, अक्षय अजूनही यायचा आहे, तो देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु फार जास्त विकेट्स आत्तापर्यंतच्या खेळामध्ये गमावलेले आहेत रोहिणजण बी संघानं। बिल्कुल विकटो का जो डिपार्चर है वो थोड़ा ज्यादा नजर आ रहा है। स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड इन कडून गोलंदाजी होते, वरची कडा लागली आहे आणि डाइव लगावत असताना एक अफलातून झेल, शॉर्ट फाइन लेगच्या फील्डर ने राजाने कुठली चूक केली नाहीये, अप्रतिम कॅच। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, कैच पकड़ा है, क्या गजब का कैच पकड़ा है राजा ने। आइए देखते हैं धुमाले की गेंद, क्रीज के कोने से आए थे, ओ राइज भी थी, ऊपर लगी, और ये देखिए वाह ताज नहीं वाह राज, वाह कैच। और कपड़े गंदे हुए तो सर्फ एक्सल है ना। काही सोपे सोपे झेल ड्रॉप होताना पाहिले आपण, काही अवघड झेल देखील ड्रॉप झाले, हा एक अवघड झेल होता, मात्र जबरदस्त कॅच, स्वतःला अक्षरशः झोकून दिलं। सबसे बड़ी बात है कि वडुनगर आपको तो पता है बहुत मजबूत फील्डिंग साइड है, लेकिन आज जो फील्डिंग हुई है उस पर उनको चिंता की जरूरत है। कदाचित फ्लडलाइट्स मध्ये जास्त ते खेळलेले नसतील या हंगामामध्ये, आणि त्यामुळे देखील टॉससाठी आमंत्रित करायचं आहे आणि या षटकानंतर सन्मान आहे। गावदेवी वेले एक कॅप्टन और
आगासन के कैप्टन, लास्ट कॉल है टॉस के लिए आपको। आशीष पाटिल मैदान मध्य नेट नंबर 8। डावाला सावरने की खऱ्या अर्थाने गरज है, मात्र आक्रमक खेलने नादात वारंवार झटके लगता है। एकापाठोपाठ एक मोठमोठे धक्के या मैच मध्ये आतापर्यंत लागलेत जयदुर्गा रोहिंजन बी संघाला। धावसंख्या 6-32। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज धीरज। ओह व्हाट अ ब्युटी, पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर लेंथ बॉल होता, उजवेष्टीच्या थोडासा बाहेर होता। ब्युटी कट के टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर भी आई थी और देखिए पैर नहीं चले थे। अधूरे मन से पूछ किया था जहाँ मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। बैट खाली आणण्या अगोदरच बॉल फलंदाजाला बीट करून निघून गेला, एवढा भन्नाट वेग होता। बैक ऑफ लेंथ जोरदार अपील आणि यस इज गॉन कॉट बिहाइंड। आणखी एक मोठा धक्का लागत असताना जयदुर्गा रोहिंजन बी संघाला। थँक्यू। मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे एवन जोडीचे एवन शिलेदार विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजून श्री सुकेश डागे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण रायगड टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान सल्लागार आणि युवा सेनेचे कल्याण तालुका प्रमुख आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांचा महाराष्ट्राचं महावस्त्र माईची आपुलकीची ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आणि अविस्मरणीय अशी आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। विश्वनाथ शेठचा देखील मोठा मित्र परिवार आहे आणि त्यामध्ये एवन जोडीचं देखील नाव आहे। त्यानंतर आमच्या समालोचक असोसिएशनचे रायगड टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष श्री संदीप पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार सुकेशजी डाकी यांना करतोय। त्यांना देखील महाराष्ट्राचं महावस्त्र माईची आपुलकीची ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आणि अविस्मरणीय अशी आठवण सन्मानचिन्ह देऊन शुभ सन्मान केला जातोय। तर दोस्तांच्या दुनियेतील राजा म्हणून आणि रायगड समालोचक असोसिएशनचे संस्थापक रवींद्रदादा भोईर आमचे परम मित्र यांचा देखील शुभ सन्मान एवन जोडीचे एवन शिलेदार सुकेशजी डाकी यांच्या शुभ हस्ते केला जातोय। तर त्यांना देखील माईची आपुलकीची अशी ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण आपण पाहतोय ही क्रिस्टल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान। त्यानंतर आमच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी ज्यांनी एवन जोडीला सदैव मदत केली, आज आपण जी गीतं ऐकतोय खासदार साहेबांची असतील एवन जोडीच्या या स्पर्धेची असतील, ती सर्व गीतं ज्यांनी रचली गायली संगीतबद्ध केली ते आमचे सुपरहिट गायक प्रकाशजी चौगुले यांचा आदरपूर्वक सन्मानपूर्वक शुभ सन्मान महाराष्ट्राचं महावस्त्र शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। त्याचप्रमाणे सुकेशजी डाकी यांचे भाचे दर्शन पाटील आणि धनेश पाटील यांनी देखील पुढे यायचे। आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा। आ बॉल मुझे मार बहुत देखा था, इन्होंने कहा आ बॉल मुझे मार। ये देखिए शरीर से टकराई, विकेटों पे लगी, प्ले डाउन हो गए। आठव्या विकेटचं पतन झालंय, अक्षरशः घसरगुंडी उडाली आहे या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये जयदुर्गा रोहिंजन बी संघाची। और आज जो हौसला वडू नवघर का इसलिए बुलंद है के तर आपण पाहू शकता आमचे भाचे कंपनी सुकेशजी डाकी यांचे दर्शन पाटील गोंदवली आणि त्याचप्रमाणे धनेश पाटील गोंदवली यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। तर मयूर सामाजिक संस्था आणि मयूर फाउंडेशन, मयूर पिसेकर फाउंडेशन यांचे सर्वेसर्वा मयूरजी पिसेकर आणि त्यांच्या समवेत त्यांचे इतर मित्र परिवार हे देखील इथे आमच्या एवन जोडीचे खास मित्र आहेत आणि ते देखील बदलापूरवरून दाखल झालेले आहेत। त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत।
आणखी एक जबरदस्त बॉल गोलंदाज राजा पाटीलकडून. राजाकडे देखील चांगला वेग आहे आणि गतवर्षीच्या महापौर चषकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी गोरसई संघाविरुद्ध केली होती. यस, और हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे चषक को अंबिवली से अभी भी जीत कर आइए वडुनौगर. बिल्कुल वहीं का परफॉर्मेंस देख रहे हैं. यस, मुझे याद है राजा ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राइव केला व्ही मध्ये, लॉन्ग ऑफला फील्डर तैनात आहे. फक्त सिंगल मिळेल फलंदाज प्रथम घरतला. प्रथम घरत आणि अक्षय पाटील नव्या दहाव्या क्रमांकाचे फलंदाज खेळपट्टीवर. तर मयूर जगन्नाथ पिसेकर नक्कीच वडिलांनी वारसा दिला आणि तो मुलांनी जतन केला. सामाजिक शैक्षणिक कला सांस्कृतिक क्रीडा आणि एकंदरीत आता उद्योग क्षेत्रामध्ये देखील खूप अतिशय नामांकित असं व्यक्तिमत्व मयूरजी पिसेकर आणि त्यांचे बंधू यांचा देखील एक बदलापूर परिसरामध्ये एक चांगलं नाव उदयास येत आहे. उद्योजक आहेत आणि एवन जोडीचे खास एवन मित्र आहेत, त्यांचं देखील शुभ सन्मान आम्ही थोड्याच वेळात करू. एक मिनट, राजा पाटील जो के निलेश पाटील के भांजे, आप अगर हॅट्रिक करते हैं तो आपको 20,000 रुपये एवन जोडी की तरफ से. परंतु दोनच चेंडू त्याच्या स्पेलमध्ये शिल्लक आहेत. हां, दो विकेट भी लेते तो. पाचवा षटक प्रगती पथावर आहे या इनिंग्स मधील. फोर्सिंग स्ट्रोक बॉल आवेत आहे, जलचितची शक्यता आहे. येस, लॉंग ऑफला कुठली चूक होत नाहीये. 9वा धक्का. देखिए, दो गेंद में दो विकेट भी लेते हैं तो 5,000 आपको एवन जोड़ी की तरफ से दिए जाएंगे. थैंक यू. एवन जोड़ी चे एवन शिलेदार सुकेजी डाकी यांना विनंती असेल, आपण एक शुभ सन्मान करणार आहोत. शरद दादा पाटील नारिवली यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी सुकेशजी डाकी यांना विनंती करतोय. आपण शुभ सन्मान करावा. निलेश पाटील का कहना है लगा दो, और राजा लगा तो मटका नहीं तो झटका. फक्त एक चांगली पार्टनरशिप चौथ्या गड्यासाठी विक्रम आणि जितेश पाटील यांच्यामध्ये पाहायला मिळाली 26 धावांची. त्या व्यतिरिक्त फारच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळालेली आहे. 33 धावा धावफलकावर, 9 गडी बाद, अजूनही 7 चेंडू बाकी आहेत या इनिंग्स मध्ये. इसका मतलब है कि पूरे ओव्हर नहीं खेलेंगे, और इसका मतलब है 5 कैच छूटने के बाद भी वडू नवगर आई गावदेवी आई देवी स्पोर्ट्स को कुछ भी फरक नहीं पड़ा है. गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. हो, टेंटेटिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. थँक्यू. तर आपण पाहू शकता शरददादा पाटील नारिवली यांचा शुभ सन्मान आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार सुकेजी डाकी यांच्या शुभ हस्ते होतोय. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. नुकताच मयूरजी पिसेकर आमच्या एवन जोडीचे एवन मित्र आहेत आणि त्यांचं देखील इथे स्वागत झालेलं आहे. तर वळूया समालोचन कक्षाकडे. शेवटचं षटक बाकी आहे. हा शेवटचा बॉल राजाच्या स्पेलमधील, बॉल थोडा खाली राहिला होता आणि फुटवर्कचा अभाव दिसून आला. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. गावदेवी वेळे ए विपक्ष आगासन. एका बाजूला केजू मुंडे अँड कंपनी आगासन संघ आणि दुसऱ्या बाजूला विजेंद्र पाटील केतन मुकादम अँड कंपनी गावदेवी वेळे ए संघ. जयदुर्गा रोहिंदण बी संघानं खऱ्या अर्थानं इथे निराश केलंय क्रिकेट रसिकांना. भरपूर अपेक्षा या टीम कडून देखील होत्या. यस, देखिए वो जो अगला मुकाबला है उसमें केजू मुंडे और राजन थले, क्योंकि राजन थले ने इस साल गेंदबाजों को बहुत भेजा है साजन के घर, गजब के फॉर्म में. धीरज स्वतःच दुसरं षटक घेऊन यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र डावेष्टीच्या बाहेर दिशा भरकटलेला बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. फॉल ऑफ विकेट्स आपण जर पाहिलं तर 3 या धावसंख्येवर पहिला, दुसरा, तिसरा गडी बाद झाला. चौथा विकेट जो पडला होता तो 29 वर आणि 31 ला 5, त्यानंतर 32 ला 6, 32 ला 7, 32 ला 8, म्हणजे 32 वर देखील 3 गडी बाद झाले आणि 33 वर 9वा धक्का लागलाय. धीरज राईट अमोर द विकेट, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न योग्य पद्धतीनं. बॉल काही तटवता तर आला नव्हता, मात्र एक धाव तर मिळेल. थँक्यू. तर आमचे गायक प्रकाश चौगुले यांनी अतिशय चांगलं समालोचन केल्याबद्दल स्वर्गीय लीलाबाई वासुदेव मडबी यांच्या स्मरणार्थ
प्रकाश चौगुले जे गायक आहेत आमचे A1 गायक त्यांच्याकडून सिद्दिकजी भाबे यांच्यासाठी 500 रुपयाचं एक आर्थिक मानधन किंवा आपण त्याला एक पुरस्कार म्हणू शकतो, कारण चांगलं समालोचन केलं तर त्याचं एक बक्षीस असतं आणि तेच दिलं जातं आहे आमचे प्रकाश चौगुले गायक यांच्याकडून सिद्दिक भाबे यांनाच. बहुत धन्यवाद प्रकाश चौगुले सर. वाकई में कलाकार ही कलाकार को पहचान सकता है. निश्चितच. आणि हे आजच नाही तर गेली कित्येक वर्ष सिद्दिकजी करतायत. त्रिफा उद्ध्वस्त होतोय, शेवटची विकेट देखील येते गमावली जाते, सर्व बाद होतोय या मॅच मध्ये. जय दुर्गा रोहिणजण बी संघ फक्त 36 धावा धावफलकावर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय आई देवी वडून अवघड टीम कडून. छोटस टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये विजयाकरिता फक्त 37 धावा बनवाव्या लागतील 6 षटकांमध्ये, म्हणजे 36 बॉल्स मध्ये 37 धावा. आई देवी वडून अवघड टीम. यस, अगले टॉस की तरफ बढ़ रहे हैं. फिर से मैं धन्यवाद करूंगा गायक प्रकाश चौगले साहब का के रात आंखों में ढली पलकों पे जिग्नू आए, हम हवाओं की तरह जाके उससे छू आए और बस गई है मेरे एहसास में ये कैसी महक, कोई खुशबू मैं लगाऊं तेरी खुशबू आए. चलते इस वक्त संदीप मोड़े के पास. धन्यवाद. मी मयूर जी पिसेकर, आमचे गायक प्रकाश चौगुले आणि आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे जे पदाधिकारी आलेत त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हायड्रोलिक टॉस बॉक्स आहे. मी आमचे A1 गायक प्रकाशजी चौगुले, मयूरजी पिसेकर आपल्याला विनंती असेल आणि रायगड समालोचक असोसिएशन आगासन संघाचा कर्णधार आणि गावदेवी वेहले ए संघाचा कर्णधार. क्या बात आहे. आमच्या पुढे ये आप देख सकते हैं हाइड्रोलिक डेक टॉस बॉक्स, ये नया आविष्कार आप तक लाइए A1 जोड़ी. क्रिकेट में एक नया आविष्कार आप देख रहे हैं जहां पर हमारे साथी कमेंटेटर संदीप मोरे जी, दोनों टीम के कैप्टन गावदेवी वेले ए के कैप्टन और आगासन बड़ा नाम है केजू मुंडे मेहमान भी वहां जाते हुए एक अलग ही समा लगता है. जिस तरह हैंगिंग गार्डन दुनिया में लटका हुआ बाग मशहूर है, ये लटका हुआ टॉस बॉक्स मशहूर है. ये देन है A1 जोड़ी की. तो लौट चलते टॉस के लिए संदीप मोरे सर के पास. संदीप जरूर, संदीप पाटिल जो रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष हैं उनसे 2 मिनट की चर्चा जरूर कीजिएगा संदीप मोड़े जी. धन्यवाद. तर आमचे A1 जोडीचे A1 सर्व मित्र परिवार, त्यामध्ये मयूरजी पिसेकर, त्याचप्रमाणे आमचे A1 गायक प्रकाशजी चौगुले, आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी.
तर आमचे लाडके गायक प्रकाशजी चौगुले यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस केला जातोय. साहेब असा कॉल आणि साहेब धन्यवाद. तर आगासन संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकताय, रजनी मध्ये खेळताय, कसं वाटतं एकंदरीत रजनी मध्ये खेळताना? खूप छान वाटतंय. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघ या परिसरातील एक नामांकित संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आगासन संघाचा? 60. कुठले असे महत्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी? केजे आहे, विराज आहे, नागराज आहे, ओमकार आहे. आमचे सुकेजी डाके असतील, निलेशजी पाटील असतील, आमची सिद्धिविनायक क्रिकेट क्लब जी टीम आहे, त्यांनी हे आयोजन केलंय, कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन खूप सुंदर केलं आहे आणि दादांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. ऑल द बेस्ट, थँक्यू. गावदेवी स्पोर्ट्स पहिले संघाचा कर्णधार, नाणेफेक जिंकली असते तर काय करलं असतं? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण केलं असतं. आता फलंदाजी करायची आहे. पहिली महत्वाची षटकं असतील ती पॉवर प्लेची. 12 चेंडूचा खेळ महत्वाचा आहे कारण जास्तीत जास्त धावा त्याच षटकामध्ये मिळत असतात. 12 षटकात 12 चेंडूमध्ये किती धावा मिळण्याचा ए संघ? 20+ जाणार. आणि 6 षटकांमध्ये 60+. असे कुठले 4 फलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी? केतन आहे, विजेंद्र आहे, साजन आहे, मनीष आहे आणि राजन आमचा अनफिट असल्यामुळे तो खेळू शकत नाही. सूर्यप्रकाशामध्ये खेळणं एक वेगळं खेळणं असतं आणि फ्लडलाईटमध्ये खेळणं एक वेगळं खेळणं असतं आणि अशा प्रकारच्या आयोजनामध्ये एवन जोडी आयोजित हा एवन चषक कसं वाटतंय? खूपच छान आयोजन आहे आणि ते खेळायला खूपच मजा येईल. ऑल द बेस्ट, थँक्यू. आणि आमचे गायक यांना विनंती असेल. खेळ की सुरुवात करणार आहे का? वहां पे आप ओपिनियन ले सकते संदीप. नक्की सर, आमच्या गायकांना 4 ओळी. खासदार कपिल पाटील साहेब, केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी, आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी, आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी. क्या बात है, जोरदार टाळ्या. तर धन्यवाद सर्व मान्यवर. तर विनंती असेल आपण कृपया या हायड्रोलिक टॉस बॉक्स मधून व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. कुठना टेक और चौका दे. केतन पाटील छेद सिक्सर अंपायर ने अपना निर्णय बदल दिया. देखिए, केतन पाटील ने जेबी कप भिनार जो हुआ था चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे, उसमें मैन ऑफ द सीरीज रहे थे और BC4 सिटी क्रिकेट में हाइएस्ट इंडिविजुअल स्कोर उनके नाम है 76 रन. गजब के टच में चल रहे हैं केतन पाटील. प्रणव पाटील राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए केतन को बढ़िया वापसी. झाड़ू शॉट खेलना चाहते थे, बहुत बढ़िया वापसी. हालांकि लक्ष्य इतना बड़ा नहीं है, 37 रन केवल चाहिए. बल्लेबाज 6 ओवर तक सिर्फ खड़े भी रह गए ना तो भी और रन आ जाएंगे. आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022. रात बहुत ही सुहानी, काफी दर्शक यहां पर है, सभी स्टैंड भरे हुए हैं, सभी का हार्दिक स्वागत. प्रणव इस मरतबा बैठ के स्वीप कर दिया गेंद को, गेंद स्क्वायर लेग पर 4 रन. क्या शॉट खेला है, झाड़ू शॉट वेकेंट एरिया में 4 रन, 10 पे पहुंचा स्कोर बिना किसी विकेट के. अगला मुकाबला गावदेवी वेले और आगासन स्पोर्ट्स के बीच में, उसके बाद इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम के बीच में मुकाबला होगा. ग्रुप एस से सतगुरु सीमेंट पारगांव और ऊपर से शिल्के ब्रदर्स आगे बढ़ गई. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा पंच किया है गोली, 4 रन.
शॉट ऐसे निकला बल्ले से मानो बंदूक की गोली निकल गई हो। शेवटच्या दिवशी फायनलच्या दिवशी लाईव्ह ऑर्केस्ट्रा विनामूल्य पुढच्या वर्षी जोरदार टाळ्या आमच्या प्रकाश चौगुलेंसाठी। पुढच्या वर्षी संपूर्ण ऑर्केस्ट्रा इथे असेल 5 तारखेला साहेबांच्या वाढदिवशी फायनलसाठी। धन्यवाद प्रकाशजी चौगुले साहेब, आपलं हे प्रेम एवन जोडीबद्दल असंच निरंतर कायम राहो। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। क्रॅकिंग स्ट्रोक, इस मरतबा कंट्रोल शॉट आउटफील्ड में, गेंद पीछे सरक रही है, कोई भी नहीं है, गेंद मिड विकेट पर 4 रन। हरीश से रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन समालोचक के अध्यक्ष संदीप पाटिल और साथ ही साथ सलाहकार रविंद्र भुईर, युवा सेना तालुका प्रमुख कल्याण विश्वनाथ मस्कर साहब विदा लेते हुए शुभ रात्रि। 18 रन, ऐसा लग रहा है कि बहुत जल्दी वडू नौगढ़ को इस मैच को जीतने की। इस मरतबा बल्ले भी नहीं आई, फिर पीछे गई है, जमीन के सहारे एक और चौका। प्रणव पाटिल पे मानो टूट पड़े हैं। केतन पाटिल 4 में 4 चौके लगाए और जिस तरह खाने पे भूखा टूटता है, रनों की भूख, एक ओवर में चारों शाने चित हो गई। यहाँ पर रोहिंजन की जो गेंदबाजी का इंजन है वो नहीं चल पा रहा है। स्कोर है इस वक्त 22 रन बिना किसी विकेट के। देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है लोधा एंड से। प्रथम घरत प्रथम नहीं बल्कि दूसरी ओवर में आए, प्रथम विकेट की तलाश रहेंगी प्रथम घरत को। अब सामना करने जा रहे बैट्समैन प्रशांत पाटिल उर्फ गोटिया, ये भी कमाल के खिलाड़ी है, रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेज करते हैं। वडू नौगढ़ का जबरदस्त परफॉर्मेंस, आज ही उन्होंने हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे चषक अम्बेली को जीता। लेकिन केंद्रीय मंत्री चषक में चैलेंज बहुत बड़े बड़े हैं, यहाँ एक से बढ़कर एक रति महारथी टीमें खेल रही है। ड्राइव किया ऑन ड्राइव, वाइड ऑफ लॉन्ग ऑन गेंद को उठाया है, 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 23 रन बिना कोई विकेट के। मुकाबला बिल्कुल एक तरफा होता हुआ, दुनिया में कोई भी शख्स नहीं है जो एक तरफा हार चाहे, एक तरफा प्यार चाहे, वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। इस मरतबा गैप में स्वीच हिट है, गेंद बाउंड्री के बाहर, बैकवर्ड पॉइंट पे 4 रन। पांच गेंदों पे 5 चौके लगाए थे राम पाटिल ने जय वागेश्वर देसाई के, और 5 गेंदों पे 5 चौके केतन पाटिल कमेटी का काम आसान करते हुए 27 पे पहुंचा है स्कोर, यहां से 10 रन। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा फिर स्वीप किया है, 6 पे 6 चौके केतन के लिए। देखिए तमाम चौके क्लासिकल स्ट्रोक है, जोरदार तालियां होना चाहिए केतन पाटिल के लिए। यस, 6 गेंदों में 6 चौके और 6 ही रन चाहिए, इसे कहते हैं चारों शाने जीत करना। पूरी टीम को घुटने पे ला दिया है,
स्विच हिट पीछे खिलाड़ी और केतन पाटिल आउटला सारी मदार आपला भिवंडीचे साहेब लंगज कपिल पाटिल सरदार। ये देखिए लालच बुरी बला, बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है, गले पड़ गई तो गला दबा देती है। विकेट दबा दी यहाँ पर केतन की। नए बैट्समैन बल्लेबाजी को रोहिदास मात्रे, 6 रन और चाहिए मैच को जीतने के लिए। अल्पेश गायकॉट हमारी ऑफिशियल स्कोरिंग कर रहे हैं। देखिए कौन कहता है कि पाँव से चला जाता है और बाजुओं से उड़ा जाता है। इस शख्स ने तमाम जो डेफिनेशन है उसको चेंज कर दिया, अपने हौसलों की उड़ान बढ़ी और 2 साल में बहुत ऊपर गए। सराहना होंगी अल्पेश की। इस मरतबा हल्के से गेंद को ड्राइव करते हुए वाइड ऑफ मिड ऑफ 1 रन। लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए ओ अपने सामने पटका, लेकिन उस गेंद को भी अजीबोगरीब शॉट खेला है। क्रिकेट के मैनुअल में इस तरह के शॉट नहीं मिलते हैं। 2 रन अपने सामने ही पटक दिया था गेंदबाज ने। 2 ओवर 34 रन, केवल 3 रन चाहिए, फील्डिंग तुरंत सजाना है। इसके बाद बैक टू बैक 2 मुकाबले बड़े रहेंगे और जीतने वाली टीम को कहीं भी नहीं जाना है। देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है। आशीष पाटिल को बुलाया गया है। जब मैच की पूरी कशिश ही निकल गई है उस वक्त आशीष को लगाया है। सामना करेंगे बैट्समैन रोहिदास मात्रे। फील्ड की जमावट अभी भी घेरे के अंदर, पावर प्ले के बाद फील्डर हैं क्योंकि रन ज्यादा नहीं बचे, केवल 3 रन। आशीष हेलीकॉप्टर ड्राइव इनफील्ड के ऊपर से लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद पे झपटे हैं, 1 रन बनाए, मना किया गोटिया ने। 2 रन और चाहिए चारों शाने चित करने के लिए यहां पर रोहिंजन बी टीम को। एक तरफा मुकाबला चलता हुआ, हालांकि आज कट टू कट मैचेस रहे। ओ हो हो हो, गेंद मैदान के बाहर और रोहिंजन बी केंद्रीय राज्य मंत्री चषक के बाहर। अभिनंदन अभिनंदन वडू नौकर एंड हार्ड लक रोहिंजन। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने धमाल मचाया। 1 ओवर 3 बॉल कुल मिलाकर 6 रन और 4 विकेट, वो हैं धीरज धुमाले। हम आपको लिए चलते हैं इस वक्त संदीप मोरे सर के पास। मैन ऑफ द मैच धीरज धुमाले, 1.4 ओवर 6 रन एंड 4 विकेट। इट्स ओवर टू संदीप मोरे। धन्यवाद। तर मी एवन जोडीला विनंती करतो आहे, त्यांचे एवन मित्र मयूर सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष।